भर दुपारी महिलेची गळ्या चिरून हत्या, घटनास्थळी पोलीस दाखल। कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने पत्नीच्या गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना देवपूर परिसरात घडली आहे। भर दुपारी रस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ताब्यात घेतले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवपुरातील पांझरा नदी किनारी असलेल्या समांतर रस्त्यावर दुपारी 2 वाजेच्या सुमारास 42 वर्षीय महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, पोलीस कर्मचारी धर्मेंद्र मोहिते, चंद्रशेखर नागरे, पुरुषोत्तम सोनवणे, दीपक गायकवाड, मनोहर पिंपळे, सुनील राठोड, नरेश मराठे, बंटी साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही मिनिटात संशयित पतीस ताब्यात घेतले। यावेळी मयत महिला अनिता हिरामण बैसाणे वय 40 असून घरात कौटुंबिक वाद सुरू असून पती हिरामण वाल्मिक बैसाणे यानेच घरगुती वादातून पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते।